वैशालीज कुकिंग रेसिपी मध्ये मी तुमचे खूप खूप स्वागत करत आहे। आजचा मेनू दुधी भोपळ्याची रस्सा भाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। इथे मी एक दुधी भोपळा घेतला आहे, त्याची साले काढून धुऊन स्वच्छ बारीक चिरून घ्यायचा आहे। आपल्या आवडीनुसार आपण बारीक करू शकतो। गॅसवर कुक प्रेशर कुकर गरम करून 2 चमचे तेल त्यात घेतले आहे। गरम झाल्यावर 1 चमचा मोहरी छान तडतडली की 1/2 चमचा हिंग, बारीक चिरलेला 1 मध्यम साइज कांदा घालून परतून घ्यायचे आहे। कांदा छान गुलाबी रंगावर परतून झाल्यावर 1 मध्यम साइज टोमॅटो घालून परतून घ्यायचे आहे। आता 1/2 चमचा आला लसणाची पेस्ट परतायची आहे। अर्धा चमच हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा धने जिरे पावडर, 1 चमचा लाल तिखट चांगले मिक्स करून, 1 चमचा गरम मसाला ऍड करायचा आहे। थोडे पाणी घालून मसाला छान शिजू द्यायचा आहे। मसाला छान शिजल्यावर दुधी भोपळा घालून मिक्स करून घ्यायचा आहे। हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुऊन 1/2 तास भिजत घातली होती, ती मिक्स करून घ्यायची आहे। भाजी छान मिक्स झाल्यावर 1 ग्लास पाणी घालून मिक्स करून घ्यायचे आहे। भाजीला कुकरला झाकण लावून भाजीला 1 शिट्टी द्यायची आहे। इकडे बघू शकता, झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीची रस्सा भाजी बनून तयार आहे। मित्रांनो, माझे रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबत आयकॉनचे बटन दिले आहे ते दाबायला विसरू नका। अशाच नवनवीन